नमस्कार मैत्रिणीनो, स्वाती स्टाईल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मैत्रिणीनो, आज आपण बघणार आहोत डेली यूज साठी जी साडी आहे ती आपण झटपट कमी वेळामध्ये काही ट्रिक्स वापरून कसे वेअर करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला दाखवलेलं आहे, काही सिंपल ट्रिक्स आहेत त्यासाठी। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय घ्या या व्हिडिओचा। तर चला पाहूया आजचा व्हिडिओ। यासाठी मी घेतलेली आहे माझ्याजवळ असणारी ब्ल्यू कलरची साडी, ज्याची बॉर्डर आहे गोल्डन, ब्ल्यू कलरचा पेटीकोट वेअर केलेला आहे, नॉट मी राईट साईडला टाईट केलेली आहे। त्यानंतर साडी आपल्याला पूर्ण खोलून घ्यायची आहे आणि स्टार्टिंगचा भाग आपल्याला टक करत जायचा आहे। टकिंग करताना आपली साडी बिलकुल लूज ठेवायची नाही, पाठीमागून पण आपल्याला एकदम टाईट फिटिंगमध्ये साडी टक करायची आहे। त्यानंतर समोरचा पोर्शन घेऊन आपल्याला पदराची साईड घ्यायची आहे, पदर गॅदर करायचा आहे आणि आपल्या लेफ्ट शोल्डरवरती आणून ठेवायचा आहे। सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे ही साडीची बॉर्डर आपल्या कमरेपर्यंत पूर्ण पोहोचत नाही, म्हणून आपल्याला पदराची हाईट गुडघ्यापर्यंतच ठेवायची आहे। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते, बॉर्डर पूर्ण आपल्या बेली बटनपर्यंत येत नाही, हाफ बॉर्डर येते। त्यानंतर दुसरी ट्रिक म्हणजे ही साडी वेअर करताना आपल्याला कोणत्याही प्लेटा वगैरे पाडायच्या नाही, डायरेक्ट टकिंग करून घ्यायचं आहे आपल्या बेली बटनच्या राईट साईडला। तुम्ही बघता एकदम फिटिंगमध्ये तिथं टकिंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला डेली यूजसाठी तेवढा टाईम नसतो। ज्या स्त्रिया डेली यूजसाठी साड्या ड्रॅप करतात त्यांना जास्त टाईम नसतो, त्यासाठी ही ट्रिक एक एकदम इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आपल्याला वन फिंगर एवढं डिस्टन्स ठेवून प्लेटिंग करत जायचं आहे। प्लेटिंग करताना मी एकदम छोट्या छोट्या प्लेट्स केलेल्या आहेत, जेणेकरून साडीचा लुक आपल्याला इन्हान्स होईल आणि साडी फिटिंगमध्ये पण ड्रॅप होईल, तुम्ही टॉल पण दिसाल। यासाठी मी जास्तच प्लेटा करून घेतलेल्या आहेत छोट्या। त्यानंतर सर्व प्लेटा आपल्याला एकदम सरळ करून घ्यायच्या आहेत, वरची प्लेट थोडीशी खाली आणि पुढे आणून ठेवायच्या इतर प्लेटपेक्षा, आणि क्रॉसमध्ये प्लेटा करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर सर्व प्लेटा गॅदर करून आपल्याला बेली बटनच्या राईट साईडला टकिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पिनाने आपल्याला सिक्युअर करून घ्यायच्या आहेत प्लेटा। त्यानंतर आपल्याला पदराचा पोर्शन घ्यायचा आहे आणि पदराच्या प्लेटिंग करून घ्यायच्या आहेत। ही साडी एकदम झटपट होते तुम्ही या पद्धतीने जर ड्रॅप केली तर। त्यानंतर पदराची प्लेटा व्यवस्थित करताना आपल्याला आतल्या साईडच्या बॉर्डरवरूनच प्लेटा घ्यायच्या आहेत, जेणेकरून वरची बॉर्डर तुम्हाला व्यवस्थित दिसेल। मी दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला। त्यानंतर तुमच्या हाईटनुसार त्या साडीचा पदर आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे पिनाने। त्यानंतर प्रत्येक प्लेट आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि प्रेस करून घ्यायची आहे। ही साडी मलमल असल्यामुळे हिचा जास्त आपल्याला त्रास होत नाही या साडीची प्लेटिंग करताना। आपल्याला साडीच्या निऱ्या पण व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। या साडीचे एवढा त्रास होत नाही आपल्याला, कारण ही साडीचं सूत असतं ते एकदम पातळ असल्यामुळे लगेच होऊन जातं। हा झालेला आहे आपला लुक आणि साडी व्यवस्थित फिटिंगमध्ये ड्रॅप झालेली आहे। मी तुम्हाला माझा फायनल पण लुक दाखवते, नंतर मी ब्लाउज वेअर करून हा फायनल लुक दाखवलेला आहे तुम्हाला। तर तुम्ही बघताय किती सुंदर साडी फिटिंगमध्ये ड्रॅप झालेली आहे आणि खूप कमी वेळामध्ये। तर मैत्रिणीनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीची साडी ड्रॅपिंग पाहिजे असेल ते पण मला कमेंट्समध्ये सांगा। चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, शिकत राहा। बाय बाय।